आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विठ्ठल विठ्ठलाच्या गजरा श्री तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात. पुलाची शिरोलीत भक्तीला आलं उधाण. पुलाची शिरोली येथे समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं ग्रामदैवत बिरदेव मंदिरात 29 मे ते 6 जून अखेर श्री तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजन केलं आहे. या सोहळ्यास आज विठ्ठल नामाच्या गजरात प्रारंभ झाला. शिरोली पुलाची येथे गुरुवर्य श्री विवेकानंद ज्ञानेश्वर वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने समाजामध्ये प्रेमवृद्धी, सहिष्णुता व भक्तिभाव वाढावा, तसेच संपूर्ण गाव व पंचक्रोशीतील समाज संस्कारक्षम बनावा या सदहेतूने श्री तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. वैशाख वद्य दशमी बुधवार 29 मे पासून ते ज्येष्ठ शुद्ध तृतीया गुरुवार 6 जून अखेर सप्ताह सोहळा साजरा होणार आहे. या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण सोपान मुळे महाराज मुंबई, हरिभक्त परायण संतोष सहस्त्रबुद्धे महाराज बुरली, हरिभक्त परायण विठ्ठल कृष्णा पाटील शिरोली, हरिभक्त परायण मारुतीबुवा तुंतुणे महाराज पंढरपूर, हरिभक्त परायण प्रशांत सरनाईक महाराज कोल्हापूर, हरिभक्त परायण कृष्णानंद शास्त्री महाराज गोकुळ शिरगाव, हरिभक्त परायण पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी, हरिभक्त परायण गजानन बाबूराव गणबावले महाराज पेटवडगाव, हरिभक्त परायण बाळासाहेब पाटील पंढरपूर यांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. तर विठ्ठल वासके, विठ्ठल पाटील, चंद्रहार घाटे, विठ्ठल पुजारी, उत्तम शिंदे, जालंधर जाधव, निवृत्ती कुंभार, तुकाराम उन्हाळे, गणपती सुर्वे, संभाजी डोंगरे, कृष्णात माजगावकर, कृष्णात बंडकर, उत्तम सावंत, हिंदूराव खौरे, कुमार पाटील, अनिल चौगले यांनी या सप्ताह काळात अन्नदानाचं कार्य करणार आहेत. या सप्ताह काळात नित्य काकडारती, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन होणार आहे. तर या सर्वाचे सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे. पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पुलाची शिरोली येथे गिरदेव मंदिरच्या हॉलमध्ये दिनांक बुधवार दिनांक 29/5/2019 ते गुरुवार दिनांक 6/6/2019 अखेर होणार आहे. या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांची कीर्तन प्रवचनं होणार आहेत. दिनांक 29 दिवशी सोपान राजाराम मुळे यांचे प्रवचन राहणार मुंबई यांचे प्रवचन कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी हरिभक्ती परायण संतोष सहस्त्रबुद्धे महाराज राहणार बुरली यांचे कीर्तन प्रवचन होणार आहे. तिसऱ्या दिवशी श्री विठ्ठल कृष्णा पाटील पुलाची शिरोली यांचे प्रवचन कीर्तन होणार आहे. चौथ्या दिवशी हरिभक्तापरायण मारुतीबुवा तुंतणे महाराज राहणार पंढरपूर यांचे प्रवचन कीर्तन होणार आहे. दिनांक 2 दिवशी प्रशांत सरनाईक महाराज कोल्हापूर यांचे प्रवचन व हरिभक्तीपरायण कृष्णानंद शास्त्री महाराज गोकुळ शिरगाव यांचे कीर्तन होणार आहे. 3/6/2019 दिवशी हरिभक्तीपरायण पूर्णानंद काजवे महाराज राहणार कोगनोळी यांचे प्रवचन कीर्तन होणार आहे. 4/6/2019 रोजी गजानन गणबावले महाराज यांचे प्रवचन व बाळासाहेब पाटील महाराज पुंगाव यांचे कीर्तन होणार आहे. 5/6/2019 रोजी हरिभक्तीपरायण कौस्तुभ महाराज वासकर राहणार पंढरपूर यांचे प्रवचन व हरिभक्तीपरायण विठ्ठल चौरे महाराज राहणार पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे. आणि काल्याचे कीर्तन 6 तारखेला हरिभक्तीपरायण बाळासाहेब माने महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसाद